होमिओपॅथी डॉक्टरची 4 कोटी 35 लाखांनी फसवणूक करण्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे विरोधात नागपूर पोलिसांनी गुरुवारी देखील कारवाई केली. पारसेच्या लक्झरी कार व महागड्या मोटर बाईक्स जप्त करण्यात आल्या. याशिवाय शहर व परिसरात कुठे कुठे मालमत्ता खरेदी करण्यात आली होती याची देखील चौकशी सुरू आहे. बडकस चौकातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर राजेश मुरकुडे यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचा दावा करत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पारसे प्रकृती अवस्थेमुळे वर्धा मार्गाजवळील एका रुग्णालयात ICU दाखल आहे, त्यामुळे पोलिसांना चौकशी करता आली नाही. गुरुवारी पोलिसांनी स्वावलंबीनगर येथील त्यांच्या घरातून कार व बाईक्स जप्त केल्या. पारसेने फसवणुकीच्या रकमेतून मालमत्ताही खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या दिशेने देखील तपास सुरू आहे. दरम्यान पारसे काही महिन्यापासून लिव्हरच्या आजारानं त्रस्त आहे. या आठवड्याभरातच वर्धा मार्गाजवळील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शहरातील आणखी काही लोक फसवणुकीचे बळी ठरले असल्याचा पोलीस सूत्रांचा दावा आहे. अजित पारसेच्या विरुद्ध एका फसवणूक आणि फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्सच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अशा दिसून आलेले आहे की एका डॉक्टरला त्यांना अनुदान ग्रँट्स आणून देतील किंवा CSR फंड्स देतील किंवा काही CBI वॉरंट्स निघालेले आहे ते CBI इन्व्हेस्टिगेशन क्लोज किंवा मॅन्युपुलेट करायची, अशा प्रकारचे वेगवेगळे कारण दाखवून डॉक्टरची चीटिंग केलेली होती अशी फिर्याद प्राप्त झाली होती. गुन्हा दाखल करून त्यांचे घर झडती घेण्यात आले असता बरेचसे डॉक्युमेंट्स जे फसवणूक करताना वापरण्यात आलेली आहे, जसे खोटे कोरे स्टॅम्प पेपर्स, वेगवेगळे डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट ऑफिसेसचे स्टॅम्प्स, नामांकित लोकांचे फेक लेटर हेड्स, अशा वेगवेगळे प्रकारचे साधनचे माध्यमांनी त्यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेली आहे. आरोपीची तब्येत सध्या बरोबर नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अटक करण्यात आलेली नाही, परंतु तपास सुरू आहे. इथले ते अत्यंत वेल कनेक्टेड आहे अशा वेगवेगळे माध्यमांतून ते लोकांना दाखवत होते. काही सेन्सिटिव्ह कार्यालयांची ईमेल ID म्हणजे फेक खोटा तयार करून तिथून मेल पाठवणे, काही हनी ट्रॅप्स करणे, त्यांचे घरात अत्यंत नामांकित लोकांचे सोबत त्यांचे फोटोग्राफ्स, अशा वेगवेगळे त्यांनी लोकांना प्रलोभित करायसाठी, इंड्यूस करायसाठी आणि चीटिंग करण्याच्या उद्देशातून त्यांनी हे सगळे कृत्य केलेले. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन